सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. आर्मी भरती करणाऱ्या मुलांनी केले मैदान साफ. एकीकडे तरुण युवक आपले भविष्य घडवण्यासाठी पोलीस भरती व आर्मी भरती करणारे युवक रोज पॉलिटेक्निक ग्राउंडवर रनिंग व प्रॅक्टिस करण्यासाठी जात असतात, तर दुसरीकडे दारूच्या नादाला लागून आपले भविष्य खराब करणारे युवक दररोज पॉलिटेक्निक मैदानावर रात्रीच्या सुमारास दारू पिऊन दारूच्या बाटल्या फेकून देतात. त्यामुळे येथे पोलीस व आर्मी भरतीच्या तयारीसाठी येणारे युवक आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना ग्राउंडवर फुटलेल्या दारूच्या बाटल्या पडल्यामुळे विद्यार्थ्यांना इजा व्हायची व पसरत्या घाणीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत होता. आज सकाळी आर्मी भरतीसाठी तयारी करणारे युवक व आरोग्य स्वस्थ राहावे त्यासाठी मॉर्निंग वॉक करणारे नागरिक यांनी मिळून पॉलिटेक्निक ग्राउंड येथे सकाळपासून स्वच्छता अभियान राबवले. यात जवळपास 65 किलो दारूच्या बाटल्या व 30 ते 40 किलो प्लास्टिकच्या स्वरूपात कचरा निघाला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी असे आवाहन केले की ग्राउंडवर येऊन पुन्हा कोणीही कचरा करू नये व पोलिसांनी मद्यप्रेमीवर लक्ष द्यावे ही विनंती निर्भीड स्वराज्यच्या माध्यमातून केली आहे. या स्वच्छता अभियानाच्या उपक्रमात रितेश काळे, हितेश मल, राहिल देशमुख, योगेश शिंदे, साहिल किरोते, राहुल इंगळे, कर्मवीर कळसकार, नागेश साबे, गोपाल वाघमारे, संदेश सावळे, सौरभ मानमोडे, पवन सपकाळ, प्रसाद वेरुळकर, विजय मौर्य, अंकित गायकवाड, गणेश शिरसाट, श्रीहरी बांबोरे, अंकित गावंडे यांचा सहभाग होता. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.